नमस्कार. आज आपण विरारमध्ये आहोत शामराव मोकाशी आणि पालघर जिल्ह्यातील सर्व वाहन मालकांनी हा व्हिडिओ ऐका, प्रत्येकाने शेअर करा. आता जो तुमचा फिटनेस नूतनीकरणासाठी वेळेत हे करायचं असतं, परंतु वेळेत ही फिटनेस नूतनीकरण जर तुम्ही केलं नाही का तर तुम्हाला दररोजचा 50 रुपये वाहन मालकांना दंड वाढतो. मग तो काय रिक्षाला दंड आहे असं काही सुद्धा नाही. रिक्षाला आहे, टॅक्सीला आहे, स्कूल बसला आहे, ओला कोलाच्या गाड्यांना आहे, सर्वांच्यासाठी आहे. आणि हा कायदा 2016 होता आणि हे प्रकरण 2017 न्यायालयात गेलेलं होतं आणि न्यायालयात काही संघटनांनी असं म्हणणं मांडलं की हा कायदा चुकीचा आहे. परंतु कायद्यानुसार तुम्हाला 1 महिना ते 1.5 महिना अगोदरीसुद्धा तुम्ही फिटनेस नूतनीकरण करू शकता आणि 30 ते 40% गाड्या आजही फिटनेस नूतनीकरणच्या नाहीत. आणि मग आता न्यायालयानं जी याचिका खारिज केलेली होती, 2017 स्टे दिलेला होता, त्याच्यामुळं दंड घेत नव्हते. परंतु हे प्रकरण न्यायालयाच्या आदेशानुसार हा दंडही आकारला जातो आणि तो ऑनलाईनला प्रत्येकाला दिसतो, प्रत्येकाला पैसे भरावे लागतात. आणि आज काय बऱ्याच लोकांनी अफवाशी केलेली आहे की हा दंड माफ झालेला आहे किंवा आम्ही माफ करतो, पण हे प्रकरणच न्यायालयाचा निर्णय असल्यामुळं ह्याला कोणच काय करू शकणार नाही. पण आपापली वाहनं मात्र वेळेत तुम्ही वॉशिंग करून घ्या की जेणेकरून तुमची दंडाची रक्कम ही वाचेल. हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवा की मग तुमचं कुठलंही वाहन असून द्या, रिक्षा असून द्या, टॅक्सी असून द्या, तुमचं वडाप असून द्या, डमडम असून द्या, टमटम असून द्या, तुमचा ट्रक असून द्या, टेम्पो असून द्या, सर्वांच्यासाठी दंड आहे. खाली रिक्षावाला खाली म्हणतो आणि मग त्या दंडाची काळजी कुणाला पडलेली आहे? ते रिक्षावाल्यांचे गुरु आहेत, त्यांनाच दंड पडलेले आहे, त्यांनाच टेन्शन झालेलं आहे. कारण ते एक तर वाहन मालकांना व्यवस्थित सांगत नाही कायदा काय आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आणि न्यायालयानं हा निर्णय दिलेला आहे आणि त्याची अंमलबजावणी ह्या ऑनलाईनला दंड तुम्हाला दिसतो आणि तुम्ही दंड भरल्याशिवाय तुमची फिटनेस नूतनीकरणाची पावती फाटत नाही. तर अशा कुठल्याही अपव्ययवरती तुम्ही हे करू नका. आज बरीचशी लोकं अपवा सोडतायत की दंड माफ झाला आहे, दंड माफ होणार आहे, आम्ही ह्याला भेटलो त्याला भेटलो. अरे पण प्रकरणच हे न्यायालयाचा निर्णय आहे, त्याच्यामुळं कोण दिशाभूल करत असेल तर वाहन मालकानं आपलं पासिंग रखडू नका. आपलं पासिंग संपायच्या अगोदरी तुम्ही 1 महिना 1.5 महिना आपलं वाहन पासिंग करून घ्या आणि दंडापासून वाचा. भविष्यात आम्ही एक शासनाला अभय योजना दिलेली आहे, तर त्या भविष्यात जर ती योजना मंजूर झाली तर ज्यांचा काही 4-5 वर्षाचा पुढचा दंड आहे त्यांना तुम्ही राहत मिळू शकेल, हीही न्यायालयाची परवानगी घेऊन. त्याच्यामुळे ते आता कुणाच्याच हातात नाही. तर पालघर जिल्ह्यातील सर्व वाहन मालकांनी तत्काळ हा व्हिडिओ शेअर करा, प्रत्येकानं ऐका. मूळचे मुखाचे मी तुमचे व्हिडिओ ऐकत राहा आणि आपली वाहनं वेळेत वॉशिंग करून घ्या आणि दंडापासून बचाव करा. आपले पैसे कसे वाचतील ते पहा आणि आपल्याला कुठल्याही बळून करू नका. काहीही तुम्हाला सांगतात कोणीही, कारण वाहन आपलं आहे, दंड आपणाला भरावा लागतो. हे प्रत्येकानं आपल्या वाहनाचे पेपर अपडेट आहेत का नाही बघा. फोटो जरी हवालदारानं काढला तरी तुम्हाला मोठा फाईन येतो. सगळे ऑनलाईनला हे पेपर जोडत असतात. आणि पालघर जिल्ह्यातील सर्व जनतेला माझी नम्रतेची विनंती आहे की हा व्हिडिओ शेअर करा. कायदा लोकांना कळाला तर लोक वेळेत काम करतात. आणि प्रत्येकानं आपापली फिटनेस नूतनीकरण करून घ्या. 1 महिना अगोदरी तुम्ही ऑनलाईनला अर्ज करा आणि वेळेत पासिंग करून घ्या, म्हणजे तुम्हाला दंड देण्याचा प्रश्नच येत नाही. जर तुम्ही वेळेत केलं तर दंड हा भरावाच लागत नाही. धन्यवाद. मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.